अल्पसंख्याक वसाहतीच्या अनुदानातून सीसी रोड व गटारांच्या कामासाठी 1 कोटी रुपयांचा फंड मंजूर करण्यात आला आहे. कर्नाटकच्या बालकल्याण व महिला विकास मंत्री व बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेबाळकर यांनी सोमवारी हलगा गावामध्ये विविध कामांची पूजा करून कामाला सुरुवात केली. हार्दिक शुभेच्छा. आज यामुळे 1 कोटी निधीचा डेव्हलपमेंट साठी, विकासासाठी शिवाजी गल्ली ह्या गल्लीमध्ये रोड, चांगला रोड आणि दोन साईडला गटर आणि एक मेन गटर हे करायला आज आम्ही इकडे उपस्थित आहे. आमचं आम्ही सदैवानं वकील साहेब म्हणतो आणि आमचा भाऊ आमचा सदैव आमचा सोबत राहणारे महावीरांना आमचे ग्रामपंचायत अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष आणि उपस्थित सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, गावचे सर्व ज्येष्ठ नागरिक आणि खास करून माझ्या सर्व महिलांना. आज सण आहे तरी सुद्धा सकाळी 9 ला तुम्ही सर्व इकडे उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचा मी आभारी आहे. आणि मी एक गावी दिले होते, विकास माझं ध्येय आहे आणि एक दिवस बेळगाव ग्रामीणला आम्ही बारामती करतो म्हणून एक गावी दिले होते आणि ते नक्की माझं जो स्वप्न आहे बारामती करायचं तो नक्की साकार होईल. फक्त तुमचा सर्वांचा मला आशीर्वाद आणि मार्गदर्शन पाहिजे आणि इकडे उपस्थित लई महिलांना गृहलक्ष्मीचा योजनेचा उपयोग व्हायलाय. आणि तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगू इच्छितो, 7 तारीखला 2000 येणार उद्या आणि 9 तारीखला 2000, 4000 सण आहे म्हणून मी सगळं कर्नाटक राज्याचा महिलांसाठी 2 महिन्याचा 5000 कोटी अकाउंट मध्ये घालून मी बेंगळूर म्हणजे इकडे आलेला आहे. तो 2-3 दिवस मध्ये म्हणजे ज्यांचा अकाउंट मध्ये 4000 येईल. आणि फक्त एकच माझा विनंती आहे, काय माझं स्वप्न होत साकार व्हायचं म्हणजे एकदम जबल आहे, तर तुम्ही तुमचा जो एक पाठिंबा आहे त्या पाठिंबा मला पाहिजे. नाही तर काय होईल, वकील साहेब आता काय सांगितलेलं, इलेक्शन मध्ये लई लोक येतात, हे सांगतात ते सांगतात, परंतु काम करणारे कोण आहे त्यांचा पाठिंबा तुम्ही द्या म्हणून विनंती करू. आणि ग्रामपंचायत आहे, हलगा ग्रामपंचायत मोठा ग्रामपंचायत आहे आणि सर्व सदस्यांचा किती मला सहकार आहे, सर्वांचा एकही ध्येय आहे, ग्रामपंचायतचा एकही ध्येय आहे की हलगा मध्ये काहीतरी करूया. आणि मॅडम कडे इकडे म्हणजे माझ्याकडे लई वेळ महावीरांना घेऊन येते आणि मॅडम आमच्या गावाला हे पाहिजे, आमच्या गावालाच हे पाहिजे, तो मान्य आहे म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह आहे तर मी ऍक्टिव्ह. आता ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत जर ऍक्टिव्ह नाही तर काय होत नाही. तर तुम्ही माझं समोर जो म्हणलेलं आहे की इकडं रोड पाहिजे इकडं गटार पाहिजे त्याप्रमाणे आज काम सुरू झालेलं आहे आणि एक चांगलं कॉन्ट्रॅक्टरला एक काम दिलेलं आहे आणि तुमचं सर्वांचं पण जबाबदारी आहे की चांगलं काम होत आहे या नाही. काय म्हटलं तर कॉन्क्रिटीकरण म्हटले तर कॉन्क्रीट रस्ता म्हटले तर एक वेळ आम्ही रस्ता केल्यानंतर 7 वर्ष काही पण करायला येत नाही, हे सरकारचा नियम आहे. 7 वर्ष ते पोडले बाबा, ते बाद झालं तरी काही पण करायला येत नाही. एक वेळ होत असताना तुम्ही सर्व जबाबदारी घ्या आणि कमीत कमी 20 दिवस तुमच्या घरचा समोरचा जो रोड आहे तिकडे पाणी टाका. 20 दिवस हिलिंगचा टाइम असतात, फक्त कॉन्ट्रॅक्टर पाणी टाकायचं. आम्हाला काय म्हटले तर तुमचा घरचा समोरचा रोड चांगला व्हायला पाहिजे तर तुम्ही सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी तुमचं अंगण किती मोठं होतात त्यामुळे अंगणला पाणी हे करून 20-30 दिवस पाणी हे करा, चांगला रोड तुम्हाला करून संपल्यानंतर हे रोड. यावेळी हलगा गावातील ग्रामपंचायत सदस्य, गावातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव.
ನಮ್ಮ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಯಾರು ಎಲಿಜಿಬಲ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಏನು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಈ ವರ್ಷದಿಂದ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಇಟ್ಸ್ ಲಿಂಕ್ ವಿತ್ ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್, ಆಧಾರ್ ಸೀಡಿಂಗ್ ಹಾಕಬೇಕು, ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ದಯಮಾಡಿ ನಮ್ಮ ವೆಬ್ಸೈಟ್ ಇದೆ, ವೆಬ್ಸೈಟ್ಗೆ ಹೋಗಿ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕಬಹುದು ಅಂತ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ. 2022-23 ಸಾಲಿನ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಹಾಯಧನಕ್ಕಾಗಿ ಸಲ್ಲಿಸಲಾದ ಅರ್ಜಿಗಳಲ್ಲಿ ಸ್ಯಾಟ್ಸ್ ಐಡಿ ಅಥವಾ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಐಡಿ ನಮೂದಾಗದ ಅರ್ಜಿಗಳಿಗೆ ಧನ ಸಹಾಯ ಮಂಜೂರು ಮಾಡಿಲ್ಲ. ಸದರಿ ಫಲಾನುಭವಿಗಳ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಮಂಡಳಿಯ ವೆಬ್ಸೈಟ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಿಸಲಾಗಿದ್ದು ಕೂಡಲೇ ಕಾರ್ಮಿಕ ನಿರೀಕ್ಷಕರ ಕಚೇರಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ 15 ಅಕ್ಟೋಬರ್ 2024 ಒಳಗಾಗಿ ಐಡಿಗಳನ್ನು ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ.